आजही 24 तास एक पाऊल पुढे. मला असं वाटतं कॅरिबियन समूहात एक उत्साहाचं वातावरण येईल आणि लाट येईल पुन्हा क्रिकेटची. कारण सध्या क्रिकेटला ओटी लागले आणि मुलं वळतात, तिथले यंगस्टर्स जे आहेत, युवक आहेत, ते वळतात NBA बास्केटबॉलकडे. आणि त्याच्यामुळे काय झालंय, क्रिकेटकडे जो ओढा होता तो कमी झालाय. जर पुन्हा एकदा वेस्ट इंडिज जिंकलं तर पुन्हा एकदा चैतन्य येईल आणि पुन्हा एकदा वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना नवे नवे क्रिकेटपटू लागतील. म्हणजे बोल्ट आणि ब्लेक बघा, दोघेही चांगले खेळाडू होते, क्रिकेटपटू होते, फास्ट बॉलर्स होते, पण ते वळले ॲथलेटिक्सकडे. कारण त्यांना माहिती क्रिकेटमध्ये आपल्याला काय पुढे भवितव्य आहे आणि तिथं त्यांनी काय नाव कमवलं आणि जमैकांना त्यांनी काय करून दिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वर्ल्ड चॅम्पियन जमैका आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. याच्यापेक्षा आणि काय पाहिजे. तर आता वेस्ट इंडिजचा संघ ह्या आपण सगळ्यांना असं वाटतं की काहीतरी एकदा त्यांना जिंकू द्या बाबा. असं नाही की त्यांना सहानुभूती आहे, पण आपुलकी आहे, जिव्हाळा आहे आणि ते नैसर्गिक त्यांच्याकडे अफाट जी गुणवत्ता आहे त्याला न्याय आणि वाव मिळालाच पाहिजे. श्रीलंकेकडे धोनी आहे, नैसर्गिक गुणवत्ता आहेच, पण त्याला ते प्रशिक्षणाने जोड देतात आणि एक सिरियसनेस त्याच्या त्या दिवशीने श्रीलंकेचं विशेष ते प्लॅनिंग करतात. मला वाटतं की वेस्ट इंडिजने काय फारसं प्लॅनिंग केलं असेल. ते येतात, खेळतात, जिंकून जातात, बघतात आणि मारतात आणि जिंकतात. पण ह्यांनी श्रीलंकेत नक्की काय ते प्लॅनिंग केलं असेल आणि आता बघायचं की श्रीलंकेचं प्लॅनिंग आणि यांची नैसर्गिक गुणवत्ता यांचा मुकाबला कसा होतो. खरं खरं तर गेल हा की फॅक्टर दोन्ही टीमसाठी आहे आणि त्यासाठी जसं तुम्ही म्हणलात की गेलला जाळ्यात पकडण्यासाठी अनेक खरं तर आखले असतील, पण आज श्रीलंका आणखीन एक ऑफस्पिनर खेळवे असं वाटतं तुम्हाला? नाही, खरं माहिती त्यांनी खेळायला हवा. त्यांचा जो दुसरा जो आहे ना तो धनंजय म्हणून आहे, अकिला धनंजय, तो एक वेगळ्या प्रकारचा लेग स्पिनर टाकतो, ऑफस्पिनर टाकतो, टॉस्पिनर टाकतो, गुगली टाकतो, सगळं करतो. त्याला ते खेळतात की काय हे बघायचं आहे. कारण त्याला त्यांनी पाकिस्तानमध्ये खेळलं होतं, बरोबर आहे, कारण ते शक्य नव्हतं ऑस्ट्रेलियावर. त्यांनी त्याचा काही चान्स नाही घ्यायचा. आता वेस्ट इंडिज विरुद्ध त्याचा चान्स घ्यायची मोठी शक्यता आहे, कारण त्यांना माहिती आहे की वेस्ट इंडिजचे खेळाडू त्यात फसू शकतील आणि हा अनोखा स्पिनर आहे. पण हे रात ज्यानं अतिशय चांगली कामगिरी केली पाकिस्तानविरुद्ध, 3 विकेट्स त्यांना घेतल्या आणि दाखवून दिलं की आपली उपयुक्तता काय आणि अनुभव, शेवटी अनुभवाची शिदोरी कशी उपयोगी पडते हे डावखुऱ्या हेरातनं त्या सामन्यात दाखवून दिलं. असं प्रश्न होता, हेरातला घ्यायचं का धनंजयला घ्यायचं? शेवटी त्यांनी हेरातला पसंत दिली आणि हेरातने काय केलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हेरात त्या सामन्याचा शिल्पकार होता असं म्हणायला हरकत नाही, कारण 3 विकेट त्यांनी घेतल्या. तर आता हेरात का धनंजय का दोघंही आता आपल्याला थोड्याच वेळात ते कळणार आहे. पण तसं झालं तर मला असं वाटतं वेस्ट इंडिजला एका चांगल्या दर्जेदार फिरकी गोलंदाजांचा मुकाबला करायचा आहे आणि ते आव्हान मोठं आहे. ते आव्हान जर गेलनं पेलवलं आणि गेलनं पेललं आणि त्याला चांगली साथ मिळाली पोलार्ड करणं, तर वेस्ट इंडिज काहीतरी करू शकेल. पण गेलच सुरुवातीला बाद झाला तर मात्र मग वेस्ट इंडिजच्या धक्क्यात कसं सावरेल हे सांगता येत नाही. कारण वेस्ट इंडिज हे काय माहिती ना की त्यांचं सातत्य नसतं, एकांचा खेळ एकदम उंच होतो, भरती येते आणि लगेच ओटी लागते. तर हे दोन्ही वेस्ट इंडिजवर नेहमीच दिसून आलंय आणि आपण म्हणतो की क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे, अनसर्टन्टी डाऊन नेहमीच क्रिकेट आपण नेहमी म्हणतो. वेस्ट इंडिजबद्दल अगदी पूर्णपणे लागू आहे की प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल, अनप्रेडिक्टेबली प्रेडिक्टेबल, हे असं वेस्ट इंडिज संघ आहे. ते कधी काय करतील आणि काय करणार नाहीत आणि कसे हारतील हे कोणी सांगू शकत नाही आणि जिंकतील कसंही सांगू शकत नाही. त्यामुळे आज वेस्ट इंडिजची कामगिरी सातत्य तसंच राहिलं. जो आलेख उंचावलाय तो त्यांनी शिखरावर न्यावा, वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवावं असं आपण एक अपेक्षा करूया. खरं आपण चर्चा आणखीन करूया सर, पण त्यापूर्वी आपण पाहूयात की T20 वर्ल्ड कपसाठी वेस्ट इंडिजच्या टीमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि एकूणच T20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमने कामगिरी कशी केली. आपण पाहतोय वेस्ट इंडिजचा फायनल पर्यंतचा प्रवास. ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंड विरुद्ध मॅच पावसामुळे रद्द झाली. इंग्लंड विरुद्ध 15 रन्सनी त्यांनी विजय मिळवला सुपर 8 राऊंडमध्ये. श्रीलंकेविरुद्ध 9 विकेट्सने पराभव केला. न्यूझीलंड विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये त्यांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 रन्सनी दणदणीत विजय मिळाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.